हे पातेल असं बाहेर का ठेवलं आहे? हे आपलं पातेल नाही, आपल्याकडे कुठं असं? माई हे आभासनी देऊन येते, ते तोरण लावतायत ना वैग, ज्योतीनं तर लावलीच नसत्याल, सणावाराचं काही पटायचं नाही त्याला, दसऱ्याच्या दिवशी घराला तोरण नग लागाया वैग, तेवढं पातेला देऊन जाते का खिरीसाठी? वय देवा, हे लागलं हाताला वय, माई हे बाजूला काढून ठेवाय पाहिजे. हा तुझ्या दाल्यानच केलंय ते, लहान होता पण राग केवढा. मी आता म्हणती या पातेल्याला केशव भट समजला असल, काढला समजा राग्याच्या. नाही नाही माई, केशव भट समजले असते तर असा राग काढला असता का, रागानं परची पाडत केलं असतं पातेल्याच. भले चांगलं कौतिक लावलं हाय माई लेकींनी. छान. अहो तुम्ही कधी आलात? त्या आत्ताच माई मेड रवत होती आणि तू तोरण बांधत होतीस तवा. हा मग बघ त्या पातेल्याकडं, त्या दूध पाणी काय बी ठेवता यायचं नाही. वय पाणी दूध काही ठेवता यायचं नाही, पर तिखट मीठ पीठ एवढं तर ठेवता येईल का? नाही माझी माय आहेस ना, तर माझ्या बाजूनं बोल की. वय र माझ्या लेकरा वय, पाणी नाही पण तिखट मीठ ठेवता येईल त्यात. काय र हे बी आम्ही त्या पातेल्याला केशव भट बोललो म्हणूनच सुचलं ना तुला. अग आपलं नाही म्हणतीस ना मग? कुणाचं बी असं नका, आपल्या दाराशी ठेवलंय तर झाकून ठेवाय ना गवय. म्हणजे ते पीठ खराब होऊ नये, त्याची नासाडी होऊ नये असं तुला वाटतंय ना? वय पिठाचं मोल आहेच, पण ज्यानं ठेवलंय त्याच्या मायेचा विचार आला मला. मायेचा? सावित्री आपल्याला कोण मदत करत असेल तर आपल्याला सांगितल्याशिवाय असं कशाला करेल? तर फातिमा तर तुला जे काय द्यायचं आहे ते सांगूनच देऊन जाते, आपल्याला मदत करायची ना आपल्याला सांगायचं नाही, हे काय आहे? आता समजासनीच गोष्टी उघड बोलून दावता येत नाही. आपण बाहेर पडलो माई आणि आभासनी आतनं टोचत नसल वय, म्हणून का ते कधी तोंडानं बोलून धावणार आहेत? तुला बी टोचतय काय? तुला बी असंच वाटत आहे का की आपण चुकीचं वागलो? नाही नाही, तुम्ही असा विचार बी मनात आणू नका. तुम्ही घेतलेला शिक्षणाचा वसा चुकीचा नाही, त्यानं काय होतय? शिक्षण न घेतल्यानं काय होतय? काय इस्कोट होतोय? आपल्या घरातनं समज पाहिलं आहे आणि म्हणूनच शाळा शिकायची आहे, समाजाला उजेड दाखवायचा आहे. कुणी चुकीची ठरवली तरी तुमची वाट म्या चुकीची ठरवणार नाही. लहानपणापासून तुम्हासनी झगडताना पाहते, काही विरोध कमी केला वय समद्यांनी आणि आता बी तेच करताय, पण आता म्या तुमच्या पाठीशी आहे. वा सावित्री कसं बरं येत आहे बघ तुझं बोलणं ऐकल्यानंतर, पर शेवटचा बोल चुकला तुझा का, तू माझ्या पाठीशी आहेस म्हणून? अहो खरंच म्या तुमच्या पाठीशी आहे. नाही सावित्री, तू माझ्या पाठीशी नाहीस, तू माझ्या संघ आहेस, माझ्या बरोबरीने लढती आहेस सावित्री तू, आणि ती माझ्याकरता सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. खरं सांगू का सब मळब दाटून येत आहे ग, पण तुला पाहिलं ना काय एकदम उभारी येत. आत्ता पण तुला पाहिल्या पाहिल्या एकदम सगळं मळब दूर झालं बघ. बोलण्यात मोर जाऊ नका, काय झालंय ते सांग. अग आत्ता म्हणलो का तुला पाहिल्यावर उभारी येते? आत्ताच विचारत नाही म्या, मळप का आलं होत ते विचारत आहे. काय झालंय सांगा, अवा उजेडात सावली बी साथ देत्या, प्रांधारात साथ मोलाची असती ना. काल इतकं समजावून सांगून सुद्धा आज पोरी आल्या नाहीत चाळत. मग काय झालं, आज पुण्यांदा जायचं, घोड्याला पाण्याशी आणावंच लागतंय ना व, पाणी घोड्यापाशी कसं जाईल? थांब आत्ता काय बोललीस परत बोल.
अव म्हणजे पाणी प्यायचं असल तर जनावराला पाण्यापाशी न्यावंच लागल ना ब. तुझ्या बोलण्यात ना कसं सुस्त बघ. भिडेंची बोलणं झाल्यापासून पोरींना शाळेत परत आणण्याकरता काय वेगळं करता येईल याचा मी विचार करत होतो पण सुचत नव्हतं. आत्ता तुझ्याशी बोललो ना तिढा एकदम दूर झाला बघ. तर मी कुठं काय बोलले? अगं तूच सुचवलंस की. आता मी काय करतो ते बघ सावित्री. जे कोण पाण्याकडे जातंय का पाणी कोणाकडे जातंय ते उद्या कळलंच. तुम्ही काय बोलताय मला काय बी कळ ना. पण तुमचा चेहरा खुलला याचच समाधान आहे. आता हसत हसत जे काही कराल ते जगा वेगळंच असल याची खात्री आहे मला. जिरून गेलं तुपसाळीच्या भाताला. माई असं सारखं सारखं रडून काही भणार आहे वय? म्या काय उगा करती वय? तू ध्यान नको देऊ माझ्याकडं. तुझं काम कर. माई मला एक कळणं झालंय बघा. आता काय? काल सकाळच्याला यो पिठाचा डबा भरलेला होता. आज असा अचानक आर देऊन खाली कसं काय झालं? अग जेवायला बसल्यावर आपण काय मोजतोय भाई कोण किती खात ते. काय ग नको तिथे अक्कल बरी चालते तुझी. हेच माई हेच जर का सावीनं केलं असतं ना तर तिला डोक्यावर उचललं असतं. तुम्ही किती गुणाची किती गुणाची असं केलं असतं. अग काय बोलती तू. बर दळून झालंय ना वा? पीठ भरून ठेव डब्यात. हा म्या उठते. बर माई तरी बी हा डबा असा एका दिवसात अर्धा कसं काय झाला असत? काय भूताटकी तर लागली नसेल ना व? म्या उठतेच कशी. आऊ काय भरून ठेव. माई काल आबा म्हणले होते तेच असणार. भाऊजींची फळं आपल्याला भोगावी लागणार. घरातली शांती नाहीशी होणार आणि साडेसाती सुरू होणार बघा. उगा डोसक्यात काहीतरी घेऊन बोलू नगस ग. नाही तर काय माई काल दळून डबा भरला होता माझ पीठ कुठं गेलं? ही भूतटकी नाही तर काय माई. पीठाचं पातीलं बी दिसत नाही. माई तुम्ही तर कुणाला पीठ दिलं नाही ना ब? नाही ग बाई या कुणाला बी काही दिलेलं नाही. तू तू काय बोलावं कळत नाही. घरात काय बोलावं बाहेर काय बोलावं चला. ते तुम्हीच दिलं होतं माई मला कालच ध्यानात आलं होत. तुम्हालाच घोर आहे म्हणून तुम्हीच आलात आणि काय बी न बोलता ठेवून गेला. देव सावता येत नाही कुणाच्या ना कुणाच्या रूपात येत. मग उस्मान भाई असतील फातिमा असल नाहीतर माईच्या रूपात येतो. पर माई पारुताईसनी सांगा पातेलं मिळल पर रिकामं येणार नाही भरल्यालाच येईल. अक्षरांचा लळा लागता धूळच झाली फळ शेतामध्ये पाव पाव अर्धा तीन पाव तीन पाव तीन पाव तीन पाव पाऊल
परत पहिल्यापासून एक पाव एक पाव पाव दोन पाव अर्धा तीन पाव पाऊन चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पाव पावणे दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन दहा पाव अडीच. वा शाबास पुन्हा एकदा. आमच्या पोरीसनी नको ती स्वप्न नका धाव. त्या परी चांगल्या वस्तीवर जा. तुम्ही धावलेली स्वप्न पेलायची ताकद नाही आमच्यात. हे आलं म्हणजे काय घरातलं आलं असं नाही. घर उभं ठेवायचंय तर घर कामी यायलाच हवंय की नाहीतर काय. ह्या लिहित्यात त्याच्या आया होतात आणि सासूच्या थाळ्यात जात्यात. दादला बी दुसरा घर उभा करतो. काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजतंय का. हा ज्योतिराव तुम्हाला ते समजतंय ना. मग कशा पाहिजे असं हट्ट धरतंय. तुम्हाला तुमच्या पोरींना शाळेत पाठवायची भीती वाटती हाय. कोणतरी काहीतरी करल असं वाटतं हाय. म्हणून मग मीच इथं आलो. आता कुणी जे काही करल ते मलाच करल. काय पोरी हो चालल ना. त्यांना चालायला काय जात आहे. शिकून घराला काय मिळणार. आणि उद्या शिकल्यानं सासरच वाटोळं झालं तर. अरे ज्योतिराव समद्यांचे खांदे गादा गादा हलवून तुम्हाला ती जागा करतात तरी बी तुम्हाला जाग येत नाही होय. अरे ही झोप मानायची का. झोपेचं सोंग मानायचं. अरे खुळ्यावानी जन्मलो खुळ्यावानीच मारणार आहे. शानपण येत आहे सांगा ती त्याला लाथ मारायची. ही कुठली तुमची रीत र. ओ पण ते पेलायची ताकद आमच्या मनगटात नाही ना. आम्ही आमचा राग फक्त घरातल्या बाईवरती काढणार. बाकी दिसभर समद्यांची थुकी जळणार. हो दादा तुम्हीच उमेद हरली तर कसं व्हायचं. ओ सूर्याची किरण कळ्यात बी फुलायची उमेद जागवत्यात. पण फुलायची तयारी मात्र कळ्यांनाच करावी लागते. ओ सूर्य देतच राहणार हाय. ते जर घेऊ शकलो नाही तर तो दोष आपला हाय त्याचा नाही. ज्योतिरावांमुळेच मुठाचं पाणी या ओंजळीत पकडून या वस्तीत आणता आलं. पण तेच नदीचं पाणी या बोटाच्या फटीतून कधी निसटून गेलं ते बी कळलं नाही. आमचं जिणं ह्या रीत्या ओंजळीवाणीच आहे. जाऊ द्या अख्खच्या अख्ख नदीचं पाणी हातातून वाहून. काहीतरी एखादा थेंब तरी तुमच्या ओंजळीत चिकटलच की. आणि त्या एका थेंबातच अख्ख नदी पण भरून असतंय. त्या थेंबात तुला धडपड दिसल. त्या थेंबात तुला जे पाहायचं आहे ते तुला गवसल. आता पाय सखू घरच्या दाराला दररोज एका फुलाची माळ करतीस का. होय ना. का करतीस ग. घरात चांगला वास येतो आणि मग बा घरात हसत येतो. बा हसला का माय बी हसते आणि मग समद घर हसत राहत. पाहिलंस चिकटलेल्या एका थेंबात किती शहाणपण भरून असतंय ते. आणि उद्या ओरींमुळे घराला आणि वस्तीला वाईट टाकलं तर. मंदी मंजुरीला जाती म्हणून दोन येळच पोटाला मिळते. वस्तात ओरी जर शिक्षण घेणार असतील तर त्यांच्या पोटाची सोय आपल्याला पाहायलाच हवी. पोटाचा घोर तुम्ही लोक सोडून द्या. पुढं बोला आम्ही काय आहे. अरे यो माणूस तुमच्यासाठी त्याच्या बायकोला घेऊन घरदार सोडून बाहेर पडलाय आणि तुम्ही त्याला असली लटकी सटकी कारण सांगताय वय. मस्तात आम्ही कैचीच सापडलो हाय. काय सुधरा ना. मग ज्योतिराव जे सांगतील ते गप गुमान ऐकायचं. अरे तो माणूस मनभर सोसतोय. तुमच्याने कणभर सोसलं जाईना वय. मग अशी बघितलं का नाही. पोरी कशा चटाचटा बोलत होत्या. होय आम्ही उद्यापासून शाळेत धाडू. म्हणजे उद्या आम्हाला सावित्री माय भेटणार ना. तर नक्की भेट होईल तुमची आणि तुमच्या सावित्री मायची. काय वस्तीत फळा घेऊन जायचा करंटेपणा केला या झोत्याने. हो केवढा करंटेपणा आणि आगाऊपणा याचा. एक तर स्वतःची भाषा शुद्ध नाही
आणि आता सरस्वती देवीस वस्तीवर नेऊन आपण तिचेही पावित्र्य नष्ट करतो याचीही जाणीव नाही. विलायतेतील ज्ञान या नवखंडावर आजमावण्याचा प्रयत्न करतोय तो. समाजकारणाची धुरा आपल्या हातात आहे हे पाहवत नाही त्यास. ही सत्ता बहुजनांच्या हाती कशी देता येईल तेच पाहतोय तो. आम्ही जिवंत असे तोवर तरी आम्ही हे पाप आमच्या डोळ्यांसमोर होऊ देणार नाही. हो पण आता करायचे तरी काय. येन केन प्रकारे हा जोत्या काही शिक्षणाचा गाडा थांबवायला तयार नाही. त्यास चांगली शिक्षा केलीच पाहिजे. कढईतले उकळते तेल त्याच्या अंगावर ओतून किंवा पट्टीत चांगल्या भाजलेल्या तव्यावर उभे करून त्यास शिक्षा केली पाहिजे. त्यास भाजूनच काढले पाहिजे मगच त्याची अक्कल ठिकाणावर येईल. कितीही शिक्षा केल्या तरी जोत्यामध्ये काही फरक पडेल असे वाटत नाही. मग आपण काहीच करायचं नाही का. प्रत्येक वेळी नुसत्या पोकळ धमक्या देऊन यायचं. केशव भट आपले हसे होते वो हसे. काहीतरी प्रत्यक्ष कृती करायला हवी. हा जोत्या चालवत असलेला शिक्षणाचा गाडा तो गाडाच आपण हिसकावून घ्यायचा. मी काही समजलो नाही. जोत्याला धडा शिकवायचा असेल तर हा शिक्षणाचा गाडा आपल्या हाती घेण्या वाचून पर्याय नाही आपल्याला. आणि एकदा का शिक्षण हाती घेतले की ते कुणाला द्यायचे आणि कुणाला नाही हे सुद्धा आपणच ठरवू, जोत्या नव्हे. काय समजले? तुम्ही अचानक पलटी मारलीत एवढे समजले. नाही, आजवर शिक्षणासाठी विरोध केलात आणि आज शिक्षणाचा गाडाच आपल्या ताब्यात घ्यायचा असे म्हणता. गोडी गुलाबीने सांगून बघितले, त्याने नाही ऐकले. मग आता साम दाम दंडभेद वापरायची वेळ आलेली आहे. महाभारत युद्धात 5 गावे जर दुर्योधनाने पांडवास दिली असती तर युद्धाची वेळ आली असती का? नाही ना, ती वेळ आलीच. तसच आहे, महाभारत युद्धाची वेळ जोत्याने आणली आहे. मग आपणही आता सगळी अस्त्र वापरायची. आता इथे खऱ्या अर्थाने महाभारताचे युद्ध सुरू होणार आणि मला जावे लागते. तसं नाही सदा. तुम्हीच समजावा आता. मी सांगून काही ऐकत नाही. फार जीव आहे माझ्यावर याचा. त्यांच्या काय वेदना आहेत ते मला समजते. त्यामुळे अवघड आहे. नोकरी आहे तर जावेच लागणार. अशी पुस्तकी भाषा उपयोगाची नाहीच. पण एक वेगळा दृष्टिकोन सांगतो, बघा पटतय का? हा, ही तुमची खासियत आहे. दर वेळेला काहीतरी वेगळा विचार तुमच्याकडून ऐकायला मिळतोच. बोला बोला. हे 1848 साल जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या जाईल, बघा. आता तुम्ही माझी चेष्टा करत आहात ना? नाही नाही, अजिबात नाही. कार्ल मार्क्सने कम्युनिस्टांचा जाहीरनामा हा महत्वाचा प्रबंध याच वर्षी प्रसिद्ध केला. आपल्याकडे आत्ता बातमी आली आहे, म्हणजे 6 महिन्यापूर्वीची घटना. अमेरिकेत स्त्रियांनी उठाव याच वर्षी केला. क्रांतीची ज्योत पेटली आहे आणि अशा असंख्य घटना म्हणता येतील. त्यात ज्योतिराव तुमचे कार्य ठसठसीत कोरले जाणार आहे. सदाभाऊ, तुम्ही नगरला जाऊन ज्योतिरावांच्या कार्यात मदत केली तर पुण्याचीच नव्हे तर नगरचीही सुधारणा होईल आणि हळूहळू सगळ्या मायभूमीची सुधारणा होईल. हा, म्हणजे तिकडे राहून जर का मी ज्योतिरावांच्या कार्याला हातभार लावू शकणार असेल तर जायला हरकत नाही. हा, कसं बोललास? आता झालं ना मनासारखं? हो. पण गोपाळराव, बाहेर इतक्या धडाक्यानं सुधारणा होत आहेत आणि आपल्या इथं अजून साधं शिक्षण देण्याकरता झगडावं लागत आहे. कातळ असलेल्या जमिनीत मूळ रुजायला वेळ लागणारच ना. इथले सनातनी म्हणजे पुण्यालाच नवखंड मानतात. कलकत्त्याला विलायत समजतात. संस्कृत विद्येखेरीज बाकीच्या भाषा नरकाचं साधन आहेत अशी धारणा ठेवतात. इंद्र ढगांना पाऊस पाडायला सांगतो अशी श्रद्धा बाळगतात. अज्ञानाच्या राशीतच लोळतात. आणि या दलदलीत ज्योतिरावांची शिक्षणाची ज्योत पेटायला वेळ लागणारच. पण हे होणार याबाबत शंका नाही. कोणी किती पण आडवं येऊ दे किंवा कोणी कितीही मध्ये येऊ दे, शिक्षण दारोदारी नेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. जुन्या समजुती पार धुतल्या गेल्या पाहिजेत.
आता एकच शाळा आहे, पण लवकरच शाळांची दीपमाळ लावतो का नाही ते पाहाच तुम्ही।